Good morning, students. Today we are going to learn the remaining part of our punctuation lesson, lesson number 8 in class 8 subject grammar. Okay, in today's period we are going to learn about the comma. अच्छा तो सीखे मुझे अपन comma विषय माहिती घेणार आहोत. Comma म्हणजे काय तर आपण काय म्हणतो स्वल्प विराम असं म्हणत असतो. स्वल्प विराम. It is shows as like this. तो कसा दाखवला जातो अशा पद्धतीने दाखवलेला असतो. बघा बॉक्स मध्ये क्वाम. ओके त्यालाच आपण काय म्हणतो स्वल्प विराम. नाउ लुक हियर द क्वामा रिप्रेझेंट द शॉर्टेस्ट पॉज अँड इज यूज. बघा काय दाखवतो तो शॉर्टेस्ट पॉज. थोडासा विश्राम दाखवतो. जास्त दाखवतो का नाही. शॉर्टेस्ट शॉर्टेस्ट म्हणजे काय खूप कमी असा असतो पॉज असतो आणि तो थोडासा वेळ दाखवत असतो अशा पद्धतीचा असतं. जिथं आपल्याला थोडस थांबायचं असतं थोड्या वेळा करतात त्यासाठी आपण काय करतो की स्वल्प विराम बोलताना किंवा लिहिताना थोडा वेळ थांबायचं असतं त्यावेळेस आपण या कॉमाचा उपयोग करत असतो. आणि त्याचे युजेस काय कुठे कुठे वापरला जातो ते आता आपण पाहूया. ओके अँड इज यूज फॉर द फॉलोइंग रिझन्स. खालील कारणांसाठी वापरला जातो किंवा फॉर द फॉलोइंग पर्पज. पुढील याच्यासाठी पर्पजसाठी उद्देशासाठी वापरला जातो. द फर्स्ट वन टू सेपरेट ए सिरीज ऑफ वर्ड्स इन द सेम कन्स्ट्रक्शन. महत्वाचं बघा एक सिरीज असते एक मालिका असते विचारांची आणि ती कन्स्ट्रक्शन सेम ठेवण्यासाठी किंवा टू सेपरेट सेपरेट करायचे आपल्याला विभक्त करायचे ए सिरीज ऑफ वर्ड्स म्हणजे शब्दांची जी सिरीज आहे ती सेम अशी जी कन्स्ट्रक्शन आहे ती सेपरेट करण्यासाठी आपण काय करत असतो की या कॉमाचा उपयोग करत असतो. फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल ही लॉस्ट लँड्स मनी रेप्युटेशन अँड फ्रेंड्स. त्याने गमावलेलं आहे काय काय गमावलं. लँड लँड म्हणजे जमीन मालमत्ता. मनी मनी म्हणजे पैसे. रेप्युटेशन म्हणजे स्वतःची प्रसिद्धी स्वतःची इज्जत वगैरे. अँड फ्रेंड्स आणि त्यासोबत त्याने काय केलेलं आहे की फ्रेंड्स मित्र सुद्धा गमावलेले आहेत. ही एक शब्दांची जी मालिका आहे लँड्स मनी रेप्युटेशन अँड फ्रेंड्स ही सेपरेट करण्याचं काम आपण कशाने केलेलं आहे या कॉमाने केलेले. कॉमा कॉमा. ओके क्लिअर. म्हणजे सिरीज सेपरेट करण्यासाठी जी वर्ड्स ची सिरीज सेपरेट करण्यासाठी आपण काय करत असतो की कॉमाचा युज करत असतो. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इट वॉज ए लॉन्ग डल अँड व्हेरी सम जर्नी. बघा या ठिकाणी आहे लॉन्ग डल अँड व्हेरी सम जर्नी. या जर्नी बाबत सेम कन्स्ट्रक्शन साठी हे वापरलेले आहेत. लॉन्ग म्हणजे ती लांब होती. डल म्हणजे कंटाळवाणी होती. आणि व्हेरी सम होती ती जर्नी. यापूर्वी आपण काय केलेलं आहे की कॉमा वापरलेला आहे म्हणजे सिरीज ऑफ वर्ड्स ला सेपरेट करण्यासाठी आपण काय करत असतो कॉमाचा उपयोग करत असतो. क्लिअर. नाउ नेक्स्ट ही रोट हिज एक्सरसाइज नीटली क्विकली अँड करेक्टली. त्याने एक्सरसाइज सोडवलेली आहे त्याचा स्वाध्याय सोडवलेला आहे कसा नीटली क्विकली अँड करेक्टली. या ठिकाणी सेम आहे सिरीज ऑफ वर्ड्स ला सेपरेट करण्याचं काम करण्यासाठी आपण काय करत असतो कॉमा यूज करत असतो. दिस कॉमा पंक्चुएशन मार्क वी यूज फॉर टू सेपरेट द सिरीज ऑफ वर्ड्स इन द सेम कन्स्ट्रक्शन. नाउ द सेकंड पॉइंट इज हियर टू सेपरेट ईच पेअर ऑफ वर्ड्स कनेक्टेड बाय अँड. बघा ईच पेअर ऑफ वर्ड्स शब्दांची जी जोडी आहे ती काय कनेक्टेड बाय अँड. जी अँड ने जोडलेली आहे तिला सेपरेट करण्याचं काम सुद्धा हा कॉमा करत असतो. फॉर एक्झाम्पल वी शुड बी डिव्होटी अँड हम्बल चेअरफुल अँड सिरियल. बघा डिव्होटी म्हणजे एक आस्था असलेला कमिटेड. डिव्होटी म्हणजे काय कमिटेड किंवा आस्था असलेला की धर्माचा अभिमान असलेला. अँड हम्बल हम्बल म्हणजे नम्र. बघा हे दोन शब्द अँडने जोडलेले. अँड नेक्स्ट चेअरफुल अँड सिरेनी. आता या ठिकाणी चेअरफुल म्हणजे आनंदी आनंदी असलेला आणि सिरेनी म्हणजे सुद्धा काय ग्लॅड असलेला असा शब्दांना या दोघांना अलग करण्याचं काम सेपरेट करण्याचं काम कशाने केलेलं आहे आपण कॉमाने केलेले. हियर वी यूज कॉमा. लुक हियर कॉमा दॅट मीन्स ईच पेअर ऑफ वर्ड्स शब्दांची जोडी कनेक्टेड बाय अँड आणि जी कशाने जोडलेली आहे अँड ने जोडलेली आहे ती आपल्याला सेपरेट करण्यासाठी आपण काय करत असतो कॉमाचा उपयोग करत असतो. इन स्क्वायर
In schools and colleges, comma, in fleet and army, comma, discipline means success. बघा काय सांगितलेले इन स्कूल्स अँड कॉलेजेस शाळा आणि महाविद्यालयामध्ये कॉमा इन फ्लीट अँड आर्मी संचामध्ये किंवा आर्मी सैन्यामध्ये काय केलेलं असतं डिसिप्लिन मीन्स सक्सेस या ठिकाणी कॉमा वापरलेला आहे जे काय आहेत पेअर आहेत पेअर ऑफ वर्ड्स त्यांना सेपरेट करण्याचं काम कशाने केलेले स्वल्पविराम विराम केलेलं आहे दॅट मीन्स कॉमा ओके नेक्स्ट हाय अँड लो रिच अँड पुअर wise and foolish must all die high and low उच्च आणि निच rich and poor श्रीमंत आणि गरीब wise and foolish हुशार आणि मूर्ख must all die आणि सर्वच काय आहेत मरणार आहे या दोन शब्दामध्ये pair of words शब्दाची जोडी आलेली तिला सेपरेट करण्याचं काम कशाने केलेले comma ने next point after a nominative absolute nominative absolute म्हणजे निश्चितपणे एक आहे भक्कमपणे सांगितलेलं this done she returned okay this done she returned to the old man with a lovely smile on her face हे घडलेलं आहे this done comma she returned to the old man with a lovely smile on her face तिच्या माणसाकडे आल्यामुळे ओल्ड माणसाच्या चेहऱ्यावर काय झालेले बघा शी रिटर्न टू द ओल्ड मॅन ती म्हाताऱ्या व्यक्तीकडे परत आलेली विथ अ लवली स्माइल ऑन हर फेस आणि तिच्या चेहऱ्यावर कशी होती स्माइल होती त्या मुलीच्या याच्यावर किंवा अशा पद्धतीचा आणि त्यामुळे तो घडलेला आहे आणि फॉर एक्झाम्पल मेबी ए दॅट ओल्ड मॅन विल बी हॅपी झालेला असेल तो वुड बी हॅपी ओके नाव नेक्स्ट द wind being favorable the squadron sailed baka atyacha madhe sangitlela ahe ki wind je hawa ahe ti kashi favorable ahe mhanje jahaj jya disheni jat ahe tya disheni ahe tyacha opposite ahe ka nahiye squadron sailed ata to squadron ahe sail cha to khalashacha jo tafya madla jo ahe tya paddhatine jasa jat ahe jahaj jya paddhatine jat ahe त्याच पद्धतीने हवा जात आहे आणि ती जहाजांना काय करते उपयोगी ठरते म्हणजे ह्या दोन कन्सेप्ट आहेत त्यांना सेपरेट करण्याचं काम ते काय करतो आपण या क्वामाने करत असतो आपण स्वल्पविराम करत असतो नेक्स्ट द जीनियस मेकिंग मी नो आन्सर्स क्वामा आय टर्न अबाउट टू ऍड्रेस माय सेल्फ टू हिम ए सेकंड टाइम नाउ नेक्स्ट पॉइंट लुक हियर पॉइंट नंबर फोर Just a minute. Point number four. To make off a noun or phrase in opposition as. Look here. To make off a noun or phrase in opposition. म्हणजे एखाद्या opposition मध्ये noun असेल phrase असेल याला जर आपल्याला सांगायचं असेल तर त्यासाठी आपण काय करत असतो या कॉमाचा यूज करत असतो फॉर एक्झाम्पल पॉल The apostle was beheaded in the region of Nero. Okay? बघा या ठिकाणी Paul the apostle आता याच्यासाठीच वापरलेले Paul साठीच वापरलेले was beheaded in the region of Nero. नेरोच्या राज्यामध्ये त्याला पकडलेले आहे Paul ला. Okay? Next, Milton the great English poet was blind. या ठिकाणी वापरलेले मिल्टनच्या नंतर तो काय आहे द ग्रेट इंग्लिश पोएट आहे जो मिल्टन आहे तो काय आहे महान असा इंग्लिशचा कवी आहे वॉज ब्लाइंड आणि तो कसा आहे ब्लाइंड आहे या ठिकाणी मिल्टनच्या नंतर आपण कॉमा वापरलेला आहे आणि त्याची विशेषता सांगितलेली तो कोण आहे पोएट आहे ऍज वेल ऍज ब्लाइंड आहे ओके रिमेंबर दिस हियर वी यूज द कॉमा टू सेपरेट आउट टू opposition for that purpose okay to make off tela separate karnyasathi tacha visheshta sangnyasathi apan suddha kay karu shakto ya comma cha upyog karu shakto next hear what the last of the english was mighty man okay in this way we can use here comma also okay to mark off words used in addressing people ata mark off
ऍड्रेसिंग पीपल, आपल्याला ज्यावेळेस पीपलला ऍड्रेस करायचं असतं त्यावेळेस सुद्धा आपण काय करत असतो की या कॉमनचा उपयोग करत असतो. फॉर एक्झाम्पल, गोपाल कमिंग, गोपाल कमिंग, दॅट मीन्स वी ऍड्रेस हियर. आपण कोणाला तरी काय केलेलं आहे, ऍड्रेस केलेला आहे म्हणजे संबोधलेलं आहे, संबोधन केलेलं आहे कोणाला तरी, आपण त्याचं नाव घेतलेलं आहे, इथे म्हटलेलं आहे गोपाल कॉमन, गोपाल कमिंग, गोपाल आते, अशा पद्धतीचे. कमिंग गोपाल नाव नेक्स्ट इन द अनदर वे, कमिंग गोपाल, हियर वी यूज कॉमा, नेक्स्ट कमिंग कॉमा गोपाल अँड सिट हियर, हियर वी ऑल्सो यूज कॉमा. ओके, नाव नेक्स्ट, टू मार्क ऑफ टू ऑर मोर ऍडव्हर्ब्स, ज्या वेळेस आपल्याला काय करायचं असतं, दोन किंवा अधिक ऍडव्हर्ब्स किंवा ऍडव्हर्बल फ्रेजेस, ओके, टू मार्क ऑफ टू ऑर मोर ऍडव्हर्ब्स, ज्या वेळेस क्रियापद असतात दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऑर ऍडव्हर्बल फ्रेज असतात त्यावेळेस कमिंग टुगेदर दॅट टाइम वी यूज कॉमा. फॉर एक्झाम्पल, देन ऍट लेंथ ट्रॅडिंग justice was done to the memory of Oliver. In this example, here we use comma after the adverbs. Then, nantar, adverbs of time. At length. Okay? Next. Tragedy, justice was done to the memory of Oliver. In this example, here we use comma to separate the adverbs, two or more adverbs or adverbal phrases, we can use the comma. Now, next, point number 7, before and after a participle phrase, before a participle phrase, now look here, we use commas before a participle phrase, provided that the phrase might be expanded into a sentence and is not used in merely qualifying since. Now, for example, Caesar, having conquered his enemies, returned to Rome. Caesar, okay, it is the one famous person. Okay, Caesar, having conquered his enemies, here we use commas, it is participle phrase. Now look here, having conquered his enemies, it is the participle phrase. Okay, verb plus ing, that indicate the participle, present participle, okay, and it used as a participle phrase and here we use the comma. Okay, look here, Caesar, having conquered his enemies, returned to Rome. I hope you can easily understand these 7 points related with comma, the remaining point related with comma we can see the next period. Thank you.